मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे आता मोदी सरकारनं आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. 15 मे ते 15 जून असं महिन्याभराचं हे जनसंपर्क अभियान असणार असून महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीनं हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहेत, भाजपची सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्या सोबत आहेत. सुशांत, भाजपचं हे जनसंपर्क अभियान कसं असणार आहे, त्याचं स्वरूप काय असेल? नक्कीच सौरभ, जर पाहिलं असेल तर भाजपच्या मोदी सरकारला खरं तर 9 वर्ष जे आहेत ते पूर्ण होत आहेत. सलग 9 वर्ष पूर्ण मोदी सरकार करत आहे आणि पुढच्या वर्षी आपण बघतोय लोकसभा निवडणुकांसाठी सामोरं जाणार आहे आणि त्याआधी हे जनसंपर्क अभियान जे आहे ते हाती घेण्यात आलं आहे. आपण बघतोय महाराष्ट्राकडे विशेषतः लक्ष देण्यात आलं आहे, कारण मोदी सरकारला आणि भाजपला महाराष्ट्रातून 45 जागा ज्या आहेत ते निवडून द्यायचे आहेत, 45 खासदार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी भाजपने महाराष्ट्रासाठी विशेष आखणी केली आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर जे महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री आहेत त्यांची कामगिरी कशी आहे, जनतेपर्यंत त्यांची मदत पोचली का, सरकारची जी मदत आहे ती जनतेपर्यंत पोचते का, सरकारची कामं जनतेपर्यंत पोचवली जातात का, याचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे याची जबाबदारी दिलेली आहे. मोदी सरकारच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत गेल्यात का, आणि जर गेल्या असतील तर त्याचा पक्षाला कसा फायदा होऊ शकतो याचा देखील आढावा घेतला जाणार आहे. हा सगळा रिपोर्ट जो आहे तो दिल्लीत सादर केला जाणार आहे. आपण बघतोय जर बघितलं असेल तर मागील महिन्यातच अमित शाह जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी देखील लोकसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेतला होता, मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा देखील आढावा घेतला होता. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं असेल तर भाजप जे आहे ते मायक्रो लेवलला जे आहे ते प्लॅनिंग करते आणि कुठेतरी भाजप 2024 जी लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे त्याच्या दृष्टिकोनातून भाजपची पावलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.